नमस्कार मुलांनो आपण बेटा मी ऐकतो आहे या या पाठाचा पूर्वार्ध भाग काल शिकवलेला आहे यात शिरीष भागवतचं वर्णन लेखकानं केलेलं आहे पहा शिरीषला सर्वप्रथम त्याचे गुरुजी कार्यक्रम द्यायला तयार नव्हते पण कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर त्यांचा त्यांच्या पंचेंद्रियावरच विश्वास बसला नाही पंचेंद्रिय म्हणजे डोळे कान नाक जीभ त्वचा यांचा त्यावर विश्वासच बसला नाही माझ्या जागी तुम्ही असतात किंवा आणखी कोणी असलं असतं तर यातही तुम्हाला शंका आली असती पहा आता की या कार्यक्रमाची सुरुवात होण्या अगोदरचा भाग लेखकाने इथं आपल्याला सांगितलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात होण्या अगोदर चा उत्तरार्ध बघा आता तुम्हीच सांगा सुमार सहा महिन्यापूर्वीच शिरीष माझ्या विद्यालयात आला होता धीटपणे त्याने मला विचारले होते आपणच का पी जनार्दन मी सुहास्य मुद्रणे होय म्हणतच तो म्हणाला माझे नाव शिरीष भागवत घरी श्रीज म्हणतात मला गाण्याची फार आवड आहे तुला गाण्याची आवड आहे तर मग हे लेखकानं आता अगोदरचं वर्णन केलेलं आहे पहा की हा कार्यक्रम सहा महिन्याच्या अगोदर शिरीष लेखकाच्या घरी म्हणजेच पी जनार्दन जे वादन विद्यालयाची गुरुजी होते यांच्याकडं शिका शिका ते शिकायला आलेला होता आणि त्यांना धीटपणे विचारलं होतं की आपणच गायन वादन शिकवता का तेव्हा हसत हसत हसऱ्या चेहऱ्यांनी त्यांनी त्या शिरीषचं स्वागत केलं तर तुला गाण्याची आवड आहे तर असं त्या गुरुजींनी शिरीषला विचारलं पण माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेला फार आवडेल त्याच्या चमत्कारिक उत्तराने मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला एवढा छोटा मुलगा आणि आपण काय म्हणतो शक्यतो की हो मला आवड आहे म्हणून मी गाण शिकायला आलो आहे पण यात तसं नाही तर हा शिरीष म्हणतो की मला नाही तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना शिकलेलं फार आवडेल त्याच्या चमत्कारिक उत्तराने मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला आता पहिल्यांदाच मुलगा आलेला आहे हा आणि तो मला आवड आहे असं म्हणण्यापेक्षा वडिलांना आवड आहे असं म्हटल्यामुळं ले, लेखकाला म्हणजेच त्या गुरुजीला थोडंसं आश्चर्य वाटलं तो थोडा वेळ थांबून पुढं म्हणाला मी आपल्याकडे शिकायला येईन पण माझी एक अट आहे मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील आता मात्र मला राग आला मला म्हणजे गुरुजींना मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो मान्य तुझी अट अटी एकदम मान्य पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल लेखकालाही थोडंसं आश्चर्य वाटेल मला नाही आवडत माझ्या वडिलांना आवडेल हे असं उत्तर ऐकून तसेच एवढा छोटा मुलगा गुरुजी अट घालायच्याऐवजी तो स्वतःच गुरुजीकडे अट घालतो की मी शिकायला तर येणार पण माझ्याबरोबर माझे वडील पण येणार असं तो त्या गुरुजींना म्हणाला गुरुजी म्हणाले कबूल मान्य आहे मला उद्यापासून मी येतो माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का असं म्हणून आश्चर्यचकित चेहऱ्याने न बघता शिरीष चटकन निघून गेला की गुरुजींची प्रतिक्रिया काय आहे नाही हे, ना हे पण त्यानं पाहिलं नाही तो लगेच निघून गेला दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते हे माझे गुरुजी नाना हे माझे वडील शिरीष आपल्या वडिलांना नाना म्हणत होता गुरुजींशी ठरल्याप्रमाणे तो आपल्या वडिलांना घेऊन गुरुजींच्या क्लासमध्ये आला ते प्रौढ म वयस्कर म्हणजे प्रौढ होते बहारदस्त म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी खूप सुंदर होती हे आणि मग त्यानेच गु शिरीषनंच गुरुजींना एकमेकांची ओळख करून दिली शिरीष आपल्या वडिलांना नाना म्हणत होता आमचे नमस्कार झाले एक अक्षर न ना बोलता नाना खुर्चीवर बसले मी मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला सुरुवातीच्या दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून नाना गुरुजींना वाटलं की हा शिरीष अगदी खूपच खोडकर आहे काही की पण त्याने दुसऱ्या दिवशी आप वडिलांना घेऊन तो वेळेवर आला वही आणली पेन आणला आणि मग ग्रह चांगला झाला म्हणजे शिरीषबद्दलचे मत गुरुजींचे चांगले झाले पहिल्याच दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात वायोलिन घेतले माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती प्रथा होती म्हणजे रीत होती पद्धत होती त्याप्रमाणे गुरुजींनी काय केलं मग स्वतःच वायोलिन घेतलं आणि त्याने ते तो वायोलिन वाजून दाखवले की गुरुजींची अशी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस किंवा नवीन विद्यार्थी त्यांच्या विद्यालयात शिकायला यायचा त्यावेळेस गुरुजी स्वतः व्हायोलिन वाजून दाखवायचे त्यामागचा हेतू काय होता की ते गुरुजी म्हणतात हेतू म्हणजे उद्देश एवढाच होता की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इथपर्यंत वाजवू शकाल त्याप्रमाणे सुमारे वीस एक मिनटे मी पिलू रागातील एक गत वाजून दाखवली शास्त्रीय संगीतातील राग पिलू म्हणजे शास्त्रीय संगीतातील एक राग तो गुरुजींनी एकदम सुरुवात कशी केली स्वतःच त्यांनी वाजून दाखवलं आणि मग जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता ज्यावेळेस गुरुजींनी ही वायोलिन दाखव स्वतः वाजून दाखवली त्यावेळेस जीवाचे कान करून ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकत होते आणि शिरीष एकदा गुरुजींकडे आणि एकदा नानांकडे पाहत होता मी वायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते की गुरुजींना कळलं की आपण वाजवलेलं ह्यांना खूपच आवडलेलं आहे तृप्ती म्हणजे समाधान आपण जाऊया आता शिरीष म्हणाला व पितापुत्र उठले एवढं पहिल्या दिवशी असं झालं की गुरुजींनी स्वतः वाजून दाखवलं वाजून दाखवल्यानंतर शिरीष आणि नाना उठले आणि मग मीच आपण होऊन विचारलं आपण होऊन म्हणजे की स्वतः शिरीषनं ना नाना हे माझे नाना वडील एवढीच ओळख करून दिली होती त्यापुढं काय आहे याची त्यांनी ओळखही करून दिली नाही मग ते दोघेही उठले दोघे घरी जाण्यासाठी उठले मीच आपण होऊन विचारलं काय कसं वाटलं एकंदरीत त्यांनी स्वतःनं खूप छान वाजवलं खूप उत्कृष्ट वाजवलं असं काहीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून गुरुजींनी स्वतः विचारलं की कसं काय वाटलं एकंदरीत वा उत्कृष्ट त्याबद्दल प्रश्नच नाही शिरीषने मध्येच उत्तर दिले मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला की हे वर्णन सगळं शिरीष गुरुजींच्या विद्यालयात संगीत शिकायला आलेला होता त्यावेळेसचा हा प्रसंग आहे गुरुजींना वाटलं की नानांनी उत्तर द्यायच्याऐवजी हा शिरीषच का मध्ये मध्ये बोलतो आहे हां एवढा लहान आहे वडिलांनी उत्तर द्यायचं सोडून तोच तो? का बोलत आहे वडिलांना काहीच बोलू देत नाही येतो आपण कुठं असता कामाला भोचकपणे शिरीष पुन्हा म्हणाला मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील दोन मोठे व्यक्ती बोलत असताना लहान जर मध्येच बोलायला लागला तर त्याला आपण अगाव मुलगा असं म्हणतो पण नानांनी काहीच न बोलता शिरीष म्हणाला की पण त्या शिरीषला मध्ये मध्ये बोलल्यामुळं नाना रागवतील असं गुरुजींना वाटलं पण त्याचे वडील म्हणजे नाना शिरीषला काहीच बोलले नाहीत पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेने शिरीषकडे पाहत होते नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलनशक्ती फारच दान होती बघा गुरुजी सगळ्या असंख्य विद्यार्थ्यांना शिकवतात पण काहींची आकलनशक्ती जास्त असते काहींची कमी असते तर ह्या शिरीषमध्ये गायन शिकण्याची आकलनशक्ती खूप जबरदस्त होती हे लेखकाला म्हणजेच त्याच्या गुरुजीला कळून चुकलं आणि नाना त्याची प्रगती पाहून लेखकालाही खूप आश्चर्य वाटलं नाना रोज त्याच्याबरोबर येत पण एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत मी पण त्यांच्याशी बोलत नसे ते बोलत नाहीत त्यामुळं मी पण त्यांच्याशी बोललो नाही त्यामुळं शिरीष कसा होता हे अगोदरचे वाईट मत होते गुरुजींचे पण शिरीष जसाजसा प्रगती करू लागला तसं तसं शिरीषबद्दलचं मत लेखकाचं म्हणजेच त्या गुरुजींचं बदलत गेलं हा हा म्हणता तीन महिने निघून गेले सतत न चुकता त्याचे नाना आणि शिरीष रोज वादन विद्यालयामध्ये येऊन संगीत शिकू लागले आणखीन तीन महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा म्हणजे जो कार्यक्रम सुरुवातीला झालेला आहे तर ह्या शिरीषची प्रगती पाहून तो शिरीष न म्हणता गुरुजींनी काय केलं की त्या पहिल्यांदाच तो जाहीर कार्यक्रम होणार होता आणि ते विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात ते शिरीषलाच कार्यक्रम त्यांनी द्यायचं ठरवलं त्यांनी निश्चय करून टाकला आणि त्यामुळे मी शिरीषला म्हणालो शिरीष अशीच प्रगती कायम राहू दे आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझ्या कार्यक्रम ठेवणार आहे हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती कसं असतं की गुरुजींनी आपण नवीन हो आहोत आणि लगेच आपल्या कार्यक्रमालामध्ये सुरुवात दिली असं कुणालाही आनंद वाटेल पण शिरीषला तसा काही आनंद झाला नाही गुरुजींची कल्पना गुरुजींना वाटलं की शिरीषला खूप आनंद होईल पण त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाहीत इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला त्याला वाटलं की खरंच बाबा गुरुजींनी मला पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम दिला त्याला आनंद व्हायच्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली त्यांना गुरुजींनी विचारलं काय तुला हे ऐकून काही आनंद वाटत नाही का गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले माझ्यापेक्षा माझ्या नानांना आनंद ना ना जास्त होईल असं त्या शिरीषनं गुरुजींना उत्तर दिलं आणि हे उत्तर ऐकून गुरुजींना थोडंसं आश्चर्य वाटलं आता का आश्चर्य वाटलं उर्वरित भाग आपण उद्या पाहूयात धन्यवाद